आणि आता आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात जो लूप आम्ही तयार करतोय, बांद्रा वर्सोवाचं काम सुरू आहे, वर्सोवापासनं मडपर्यंतचा तुम्ही टेंडर केलेला आहे, त्याच्या पलीकडे विरार पर्यंतचा जो काही रस्ता आहे त्यालाही आता आपल्याला जायका त्या ठिकाणी फंड करू शकते अशा प्रकारची परिस्थिती तयार झाली आहे। आणि त्यामुळे आपल्याला लवकरच मुंबईपासनं विरारपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांना पालघरपर्यंत न्यायचं आहे अशा प्रकारची संपूर्ण लिंक ही या ठिकाणी तयार होईल। आणि आपल्याला माहिती आहे विरारपासनं अलिबागपर्यंत एक कॉरिडॉर आपण तयार केला आहे आणि अलिबाग विरार कॉरिडॉरला आपला हा जो काही अटल सेतू आहे तो अटल सेतू जॉईन होतो, म्हणजे पहिल्यांदा मुंबईला एक रूप एक लिंक अशा प्रकारचा एक रिंग रोड आपण तयार करतोय की ज्याच्या माध्यमातून एमएमआर रिजन मधनं कुठल्याही भागातनं एमएमआर रिजनच्या कुठल्याही भागामध्ये एक तासाच्या आत येता येईल। माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वात आम्ही जो संकल्प केला होता की एका तासाच्या आत मुंबईमध्ये आपल्याला त्या ठिकाणी कम्युटेशन करता आलं पाहिजे हे पूर्ण होत आहे। आणि मी पुन्हा एकदा सांगतो हे एकाच कारणाने होऊ शकलं, या देशामध्ये मोदी सरकार आलं, जर मोदी सरकार आलं नसतं असेच आम्ही हेलपाटे खात बसलो असतो। आणि 60-60 वर्ष जसं आमचा अटल सेतू 62 साली त्या ठिकाणी त्याचं कन्सेप्शन झालं आणि सुरू व्हायला मात्र 2017 साल उजाडलं अशीच अवस्था या कोस्टल रोडची देखील झाली असती, त्यामुळे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी मनापासून आभार मानतो, आमच्या मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो, सर्व अधिकाऱ्यांचं कॉन्ट्रॅक्टर्सचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो।